नमस्कार, मी प्राध्यापक वानकर एपी, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय करार। आज आपण इयत्ता 11वी प्रकरण क्रमांक 4 मानवी विकास या मानसशास्त्र पुस्तकातील 4 नंबर प्रकरणाचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। आता मानवी विकासाचा विचार करताना या ठिकाणी विकासाची आपणाला विविध तत्वे आढळतात किंवा विकासाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा विकासामध्ये जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अशा विविध अवस्था आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक अवस्थेमध्ये मानवाचा किंवा बालकाचा किंवा भ्रूणाचा कशा पद्धतीने विकास घडून येतो, त्याचा शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल, भावनिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, भाषिक किंवा अन्य विविध प्रकारचा विकास असेल, कारक विकास असेल, अशा विविध विकासांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। तत्पूर्वी आपण प्रथमतः वाढ आणि विकास या दोन संकल्पना सविस्तरपणे समजावून घेणार आहोत। मानवी विकासाचा विचार करताना प्रामुख्याने आपण एखाद्या व्यक्तीची वाढ झाली किंवा एखाद्या व्यक्तीचा विकास झाला असे सांगण्याचा किंवा म्हणण्याचा या ठिकाणी विचार करतो। मग निश्चितपणे वाढ म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय हे समजून घेणे, जाणून घेणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे। आता वाढीचा विचार करताना वाढ आणि विकास ही संज्ञा बऱ्याच वेळा किंवा पुष्कळदा समानार्थी या ठिकाणी वापरली जाते, परंतु या दोन्हीमध्ये बदल असलेला, फरक असलेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो। वाढ म्हणजे व्यक्तीमधील शारीरिक बदलांची प्रक्रिया, वाढ म्हणजे व्यक्तीमधील शारीरिक बदलांची प्रक्रिया म्हणजे त्याला आपण सोप्या भाषेमध्ये वाढ या नावाने संबोधतो। वाढीमध्ये वजनात वाढ होते, उंचीत वाढ होते, शरीराच्या प्रमाणबद्धतेमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आपणाला दिसून येते। म्हणून वाढ ही संख्यात्मक असते, संख्येच्या आधारे स्पष्ट केली जाते। एखाद्याचं वजन 50 किलो आहे, हा 2 वर्षानंतर 52 किलो, 54 किलो किंवा कमी होऊ शकतं, म्हणजे वाढ ही संख्येच्या आधारे दर्शविली जाते, दाखविली जाते। म्हणून वाढ ही संख्यात्मक असते, त्याचबरोबर परिमाणात्मक असते। वाढ ही परिमाणात्मक असते आणि ती अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते, सॉरी, ही खंडित स्वरूपाची प्रक्रिया या ठिकाणी मानली जाते। वाढ ही ठराविक वेळेपर्यंत होते, परंतु विकास हा व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत चालणारी, अखंडपणे चालणारी, अव्याहतपणे चालणारी एक प्रक्रिया म्हणून त्याकडे या ठिकाणी पाहिले जाते। म्हणून वाढ शरीराच्या आकारात वाढ होते, शरीराच्या प्रमाणबद्धतेमध्ये वाढ होते, शरीराच्या उंचीमध्ये वाढ होते असे या ठिकाणी सांगितले जाते। म्हणून वाढ ही शारीरिक बदलाची प्रक्रिया होय अशी वाढीची व्याख्या या ठिकाणी आपणाला सांगता येते। तर विकासाचा विचार करताना विकासामध्ये व्यक्तीमधील शारीरिक आणि मानसिक बदलांची प्रक्रिया म्हणजे विकास होय। व्यक्तीमधील शारीरिक आणि मानसिक बदलामधील प्रक्रिया म्हणजे विकास होय। म्हणून विकास हा गुणात्मक मानला जातो, विकास हा गुणात्मक मानला जातो। म्हणून व्यक्तीच्या गुणात्मक बदलांना या ठिकाणी विकास या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। वाढ ही विकासापेक्षा जटिल प्रक्रिया मानली जाते किंवा विकास वाढीपेक्षा विकास ही प्रक्रिया जटिल मानली जाते। विकास म्हणजे केवळ वाढ नसून त्यामध्ये प्रगती दिसते, प्रगती जाणवते, त्याचबरोबर विकासामध्ये विस्तार दर्शविला जातो, प्रगती दर्शविली जाते। म्हणून व्यक्तीच्या वर्तनातून हा विकास आपणाला पाहायला मिळतो। म्हणून व्यक्तीच्या विकासाची, परिवर्तनाची प्रगती सूचक मालिका म्हणजे विकास होय। ज्या पद्धतीने वाढ म्हणजे शारीरिक बदलाची प्रक्रिया होय, तर विकास म्हणजे व्यक्तीच्या विकासाच्या परिवर्तनाची प्रगती सूचक मालिका म्हणजे विकास होय। अशा या दोन संकल्पना या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत।
म्हणजे कोणती संकल्पना बाळांनो पाहिली, तर विकास म्हणजे काय आणि वाढ म्हणजे काय हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। आता विकासाच्या समांतर संकल्पना या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा, विकासाच्या समांतर संकल्पना, मानवी विकासाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपणाला वाढ, परिपक्वता आणि विकास या संकल्पना समजून घेणे या ठिकाणी महत्त्वाचे मानले जाते। विकास या संकल्पना समजून घेत असताना वाढ ही शारीरिक बदलाची प्रक्रिया मानली जाते। यामध्ये शरीराचा आकार आणि वजनातील बदलांचा प्रामुख्याने समावेश होतो, तर परिपक्वता या घटकाचा विचार करताना ज्यामध्ये नैसर्गिकरित्या घडून येणारा बदल, व्यक्तीमध्ये नैसर्गिकरित्या घडून येणारा जो बदल असतो अशा बदलाला परिपक्वन किंवा परिपक्वता असे म्हटले जाते। बघा, जन्मलेले बाळ 8 दिवसाचे आहे, 2 दिवसाचे आहे, आपण असं म्हणू शकतो का ते गावभर पळून आलं फिरून आलं असं म्हणू शकतो का? तर त्याच्यामध्ये जेव्हा परिपक्वता येते त्या बालकाच्या हातापायाच्या कौशल्यामध्ये, कारक कृतीमध्ये, हातापायामध्ये जेव्हा त्याच्या परिपक्वता नैसर्गिकपणे येते तेव्हाच त्या बालकाला चालता येते, पळता येते, बोलता येते असे या ठिकाणी आपणाला म्हणता येते। म्हणून परिपक्वतेचा विचार करताना 12 महिन्याचे मूल चालायला शिकते। परिपक्वता ही परिवेशावर अवलंबून नसते, प्रशिक्षणावर अवलंबून नसते, त्यासाठी नैसर्गिकच ती देणगी असते, नैसर्गिकच बदल झालेला त्यामध्ये आपणाला दिसून येतो, म्हणून त्याला परिपक्वता या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। मग आता विकास म्हणजे काय? विकास हा परिपक्वन, प्रशिक्षण आणि परिवेशीय घटकांच्या अंतरक्रियेमुळे घडून येणारा मानला जातो। यासाठी परिपक्वन सुद्धा महत्त्वाचे मानले जाते, अंतरक्रिया सुद्धा महत्त्वाची मानली जाते, त्यासाठी लाभलेला परिवेश किंवा वातावरण या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं। ज्या पद्धतीने ते लहान मुलाला वातावरण लाभतं, वातावरण मिळतं, त्या पद्धतीने त्या लहान बालकाचा, भ्रूणाचा या ठिकाणी विकास झालेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीने वाढ, विकास आणि परिपक्वता, वाढ, विकास आणि परिपक्वता या समांतर संकल्पना या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहे। आता यानंतर बघा, हे चौथं प्रकरण प्रामुख्याने आपल्याला परीक्षेसाठी, दीर्घोत्तरी प्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं प्रकरण आहे। म्हणजे 2 नंबरचं प्रकरण बघा, आणि त्यानंतर 4 नंबरचं प्रकरण दीर्घोत्तरी प्रश्न 10 गुणांचा यावर विचारला जातो, आणि 1 नंबरचं प्रकरण आणि 3 नंबरचं प्रकरण तुम्हाला दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर माहिती लिहा, मुद्द्याच्या आधारे प्रश्नासाठी हे प्रकरण 1 आणि 3 नंबरचं ठरलेलं आहे, आणि 2 आणि 4 नंबरचं प्रकरण दीर्घोत्तरी प्रश्नासाठी या ठिकाणी ठरलेलं आहे। म्हणून या ठिकाणी मोठे प्रश्न जे असतील ते अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्ही तयार करायचे आहेत, त्यासाठी लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकायचं आहे। मग आता यामध्ये पहिला प्रश्न दीर्घोत्तरी आपण घेणार आहोत। या ठिकाणी विकासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा विकासाची सर्वसामान्य तत्वे किंवा विकासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा दीर्घोत्तरी प्रश्न यामध्ये विचारला जातो। मग आता या प्रश्नाचा विचार करताना विकास प्रक्रियेबाबत व्यक्तिभेद या ठिकाणी आढळतात। कोणत्याही 2 व्यक्ती एकसारख्या पाहायला मिळत नाहीत। प्लेटोच्या मते जगातील कोणत्याही व्यक्तीचा विचार केला तर जगातील कोणत्याही व्यक्ती एकसारख्या या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत। प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्नता आढळते, प्रत्येक व्यक्तीमध्ये फरक जाणवतो, भेद जाणवतो असे या ठिकाणी आपल्याला दिसून येते। बौद्धिकतेमध्ये फरक जाणवतो, उंचीमध्ये फरक जाणवतो, शरीराच्या प्रमाणबद्धतेमध्ये फरक जाणवतो, वजनामध्ये फरक जाणवतो, आचार विचार भाषा बुद्ध्यांकामध्ये सुद्धा फरक असलेला या ठिकाणी आपणाला जाणवतो। म्हणून प्रत्येक व्यक्तीची वाढ व विकास
वैशिष्ट्यपूर्ण रीतीने या ठिकाणी होत असते आणि ती वाढ किंवा विकास जन्म झाल्यापासून किंवा जन्मपूर्व अवस्थेपासून ते जन्मोत्तर अवस्थेपर्यंत ही विकासाची गती अव्याहतपणे अखंडितपणे सातत्याने या ठिकाणी चाललेली आपणाला दिसून येते आणि सर्व विकास सर्व व्यक्तींचा विकास पाहत असताना प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची काही निश्चित वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. ती प्रत्येकालाच लागू पडतात आणि या वैशिष्ट्यानुसारच प्रत्येकाचा विकास या ठिकाणी झालेला आपणाला दिसून येतो. मग या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपणाला पाहायचं आहे ते म्हणजे बघा, विकासामध्ये विशिष्ट आकृतीबंध असतो. विकासामध्ये विशिष्ट आकृतीबंध असतो. बघा, आता मानव व मानवेतर प्राण्यांच्या विकासाचा विचार करताना प्रत्येक विकासाची गती, प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची गती, वाढीची गती, दिशेची गती ही निश्चितपणे ठरलेली असते. त्यामध्ये सहजासहजी बदल या ठिकाणी घडून येत नाही. म्हणजे जन्मपूर्व अवस्थेचा विचार केला, जन्मोत्तर अवस्थेचा विचार केला तर प्रत्येकाच्या विकासाचा एक निश्चित आकृतीबंध या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ लहान मुले प्रथम एका बाजूला वळणे, परत रांगणे, इतरांचा आधार घेऊन उभे राहणे आणि परत इतरांचा आधार न घेता चालण्याचा प्रयत्न करतात. बघा, जन्मलेले मूल दोन दिवसाचे लगेचच पळत नाही. त्यामध्ये निश्चित आकृतीबंध पाहायला मिळतो. म्हणजे प्रथमतः त्या या अंगावरून त्या अंगावर ते लहान मूल होते आणि परत रांगण्याचा प्रयत्न करते, परत उभे राहण्याचा प्रयत्न करते आणि नंतर ते इतरांचा आधार न घेता ते चालण्याचा प्रयत्न करते. असा निश्चित आकृतीबंध असा निश्चित आकृतीबंध या विकासामध्ये आपणाला पाहायला मिळतो. म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य विकासामध्ये विशिष्ट आकृतीबंध असतो. आता दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतं ते म्हणजे विकास विशिष्ट दिशेने होतो. बघा, विकास विशिष्ट दिशेने होतो म्हणजे जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्थेचा विचार करत असताना जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्थेचा विचार करत असताना विकासाची दिशा निश्चित ठरलेली असते. त्या दिशेमध्ये कोणत्याही प्रकारे बदल घडून येत नाही. म्हणून विकास घडून येत असताना हा निश्चित दिशेने एकाच दिशेने घडतो. याबाबत दोन तत्वे आपणाला पाहायला मिळतात. ती म्हणजे पहिलं शीर्ष पुच्छ तत्व. शीर म्हणजे डोके. बघा, विकासाचा विचार करताना प्रथमता विकास हा डोक्याकडून पायाकडे या ठिकाणी झालेला आपणाला दिसून येतो. म्हणजे प्रथम डोक्याचा विकास घडून येतो आणि नंतर या ठिकाणी टोकाकडचा, हातापायाकडचा, बोटाकडचा या ठिकाणी विकास झालेला आपणाला दिसून येतो. म्हणून जन्म झालेलं मूल प्रथमतः दिसायला डोक्याने मोठे असते आणि हातपाय एकदम बारीक असतात. म्हणजे प्रथम डोक्याचा विकास होतो आणि नंतर हातापायांचा किंवा बोटाचा विकास या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणून या तत्वाला शीर्षपुच्छ तत्व या नावाने या ठिकाणी संबोधले जाते. त्यानंतर यामध्ये दुसरं तत्व या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ते म्हणजे समीप दुरस्थ तत्व. म्हणजे या तत्वानुसार शरीराच्या मध्यवर्ती भागाचा प्रथमता विकास होतो आणि नंतर बाह्य भागाचा विकास होतो. म्हणजेच नंतर मज्जारज्जूचा प्रथम विकास होतो आणि त्यानंतर
बाह्य भागाचा विकास होतो म्हणजे अंतर्गत अवयव या धडामध्ये असणारे फुफ्फुस असतील, आंतडी असतील, जठर असेल म्हणजे असे किंवा मज्जारज्जू असेल, असे असे विविध भाग जे अंतर्गत भाग असतात अशा मध्य भागाचा या धडाचा छातीचा प्रथमता विकास या तत्वानुसार झालेला आपणाला दिसून येतो आणि नंतर बाह्य भागाचा त्वचेचा हा आंतड्या कातड्याचा या ठिकाणी विकास, नकाचा असेल, केसांचा असेल, इतर आवरणाचा विकास असेल, हा इत्यादी विकास बाह्य भागाचा विकास या ठिकाणी झालेला आपणाला दिसून येतो. म्हणजे दुसरं तत्व विकास विशिष्ट दिशेने घडून येतो. त्यानंतर तिसरं तत्व या ठिकाणी आपणाला सांगता येतं ते म्हणजे विकासामध्ये सातत्य आढळते. आता विकासामध्ये सातत्य आढळते म्हणजे वाढ ही बीज फलनापासून परिपक्वतेपर्यंत होते. वाढ ही बीज फलनापासून परिपक्वतेपर्यंत होते, परंतु विकास हा जन्मापासून मृत्यूपर्यंत सातत्याने अव्याहतपणे अखंडितपणे घडून येत असतो. विकासामध्ये लहान मोठे चढ उतार हे ठरलेले असतात, घडून येत असतात असे या ठिकाणी आपणाला म्हणता येते. विकास हा विशिष्ट गतीने आणि सातत्याने घडून येत असतो. यामध्ये अखंडितपणा कधीही पाहायला मिळत नाही. विकास चालू झाला, मध्ये आधी थांबला, खंड झाला असं आपण म्हणू शकत नाही. किंवा वाढीचा विचार केला, एखाद्याची उंची ठराविक पर्यंत वाढली आणि त्यानंतर वाढली नाही असं आपण म्हणतो, परंतु वाढ ही ठराविक वयापर्यंत घडून येते. परंतु विकास हा जन्मापासून हळूहळू मंद गतीने अव्याहतपणे सातत्याने अखंडितपणे या ठिकाणी चालणारी प्रक्रिया म्हणून या विकासाकडे पाहिले जाते. म्हणून विकासामध्ये सातत्य कंटिन्युटी आढळलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते. त्यानंतर चौथा मुद्दा या ठिकाणी आपणाला सांगता येतो तर विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. सामान्याकडून विशिष्टाकडे हे विकासाचे तत्व सर्व प्रकारच्या बालकामध्ये दिसून येते असे या ठिकाणी आपणाला म्हणता येते. बालक प्रथम सर्व शरीराची हालचाल एकाच वेळेस करते आणि नंतर जसजसं परिपक्वता वाढत जाते, वय वाढत जाते, त्यावेळी निश्चित त्याच अवयवांची हालचाल करीत असलेले हे या ठिकाणी आपणाला दिसून येते. म्हणून विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे झालेला आपणाला दिसून येतो. उदाहरणार्थ एखादे खेळणे घेण्यासाठी समोर पडलेले एखादे खेळणे घेण्यासाठी बालक प्रथमता लहान असताना संपूर्ण शरीर त्याच्यावर झोकून देण्याचा, टाकण्याचा या ठिकाणी ते लहान मूल प्रयत्न करते. परंतु जसजसे ते बालक मोठे होते, जसजसे त्याच्या हातापायामध्ये बोटामध्ये या ठिकाणी परिपक्वता येते, त्यावेळी संपूर्ण शरीर झोकून टाकण्यापेक्षा फक्त हाताबोटाचा वापर करून समोरचे खेळणे पकडण्याचा ते प्रयत्न करते. म्हणून विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. प्रथमता यामध्ये साध्या साध्या गोष्टी बालक शिकते आणि नंतर मग ते विशिष्ट गोष्टी, निश्चित गोष्टी या ठिकाणी शिकलेले आपणाला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. त्यानंतर शेवटचं तत्व व्यक्ती, बघा शेवटचं, विकासामध्ये व्यक्ती भिन्नता आढळते. बघा विकासाचा विचार करताना विकासामध्ये व्यक्ती भिन्नता आढळते. जरी विकासाचा एक ठराविक निश्चित आकृतीबंध असला तरी, निश्चित क्रम असला तरी, सर्व व्यक्तींचा विकास सारख्याच प्रमाणात या ठिकाणी झालेला आपणाला दिसून येत नाही. त्यांच्या विकासामध्ये भिन्नता असलेली दिसून येते, फरक असलेला दिसून येतो. उदाहरणार्थ बहुतेक मुले 15व्या महिन्यात चालायला लागतात, चालायला शिकतात, परंतु काहींना वयाच्या
18व्या महिन्यापर्यंत सुद्धा योग्यपणे चांगले चालता येत नाही, म्हणजे बालकाच्या या ठिकाणी वयाचा विचार केला तर काही मुले 15व्या महिन्यात अतिशय इतरांचा आधार न घेता चालतात, तर काही मुलांना 18व्या महिन्यापर्यंत योग्य पद्धतीने या ठिकाणी चालता येत नाही। ही भिन्नता या ठिकाणी विकासामध्ये आपणाला पाहायला मिळते। यानंतर राहिलेली वैशिष्ट्ये आपण पुढच्या तासामध्ये घेणार आहोत। बघा, म्हणजे अशा पद्धतीने आज आपण या चौथ्या प्रकरणामध्ये वाढ व विकास आणि परिपक्वता या संकल्पना पाहिल्या, आणि त्यानंतर ही विकासाची पाच वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। यानंतरचा भाग पुढच्या तासामध्ये घेऊ। धन्यवाद।